नंदुरबार जिल्ह्यात सरासरीपेक्षा 10% रब्बीचा हंगाम हे वाढणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामामध्ये गहू आणि हरभरा आणि ज्वारीचे पीक आहे ते रब्बी हंगामात सर्वाधिक घेतलं जात असतं. यावर्षी उशिरा पेरण्या झाल्या होत्या, त्यामुळं पिकं जे आहे ते उशिरा येतील, परंतु संकट जे आहे ते शेतकऱ्यांवरील ते कमी होताना दिसून येत नाही आहे. यावर्षी एल नॅनोचे संकट राहणार असल्यामुळं थंडीच्या कडाका जो आहे तो कमी जाणार असल्यामुळं याचा जो फटका आहे तो गहू आणि हरभरा या पिकांवरती होणार आहे. एकीकडं खरीप हंगाम हा पूर्णतः हातातून वाया गेला होता शेतकऱ्यांच्या, त्यामुळं रब्बी हंगामावरती शेतकऱ्यांच्या आशा लागलेल्या होत्या, परंतु वरुण राजावरचे संकट हे कधी कमी होणार असाच काहीसा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. नंदुरबार जिल्ह्यामधील रब्बी हंगामाच्या क्षेत्रात जरी वाढ झाली असली तरी देखील शेतकऱ्यांवरील संकटामध्ये आणखीन एक भर अशी पडलेली आहे की हरभरा पिकावरती रोग हा आलेला आहे, त्यामुळं शेतकरी यातून कसा मार्ग काढतील आणि पिकं कशी घेतील आणि उत्पन्न कसं येणार असाच प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालेला आहे. जितेंद्र भैसाने, TV9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.